तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी वारेशम शेतकरी चव्हाण विठ्ठल स्वागत करतो तुमचं आपले शेती रेशीम शेती यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण पाहणार आहोत की रेशीम शेती करता शेड हे कसे असावे व त्याची लांबी रुंदी ही किती असावी, तर ते आज आपण हे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर देखील करा, आणि आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील। चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर आपण हे शेड नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा अंतर्गत घेतला आहे। या शेडसाठी आपल्याला खर्च आलेला आहे 2,93,000, पण आपल्या खात्यावर 2,20,000 हे आलेले आहेत। तर आपण ही या योजनेमार्फत आपण हे आपले शेड पूर्ण करावे। तर पाहूया आपला शेडचा लांबी रुंदी ही किती आहे। तर आपल्या शेडची रुंदी ही लांबी ही 50 फूट आहे आणि रुंदी ही 26 फूट आहे। 26-50 असं हे आपलं शेड आहे। साईटनी 12 फूट आणि मधी 14 फूट व पलीकडल्या परत साईटनी 12 फूट असं बनवलेलं आपलं हे शेड आहे। तर आपण आपल्या शेडमध्ये एकाच वेळी 200 ते 250 अंडी पुंजे घेऊ शकतात असं आपण रॅक तयार केले आहेत। या साईडनं 5 आणि या साईडनं 5, 40 फूट लांब व 5 फूट रुंद असे आपण या रॅक बनवलेले आहेत। तर आपण अळ्याच्या संरक्षणासाठी नेट व ताडपत्रे देखील लावलेले आहे व शेडच्या आतमध्ये आपण मुजी मासेसाठी व मच्छरांसाठी मच्छर जाळीही लावलेली आहे। पाला टाकण्यासाठी आपण गाडाही तयार केला आहे, याच्यावरून आपण पाला एका साईडने दुसऱ्या साईडला नेऊ शकतो। तर हे झालं आपलं रेशीम शेती करता शेड। तर हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तर आजचा व्हिडिओ आपण येथे समाप्त करतो, पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत। धन्यवाद।